नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरी क्वेश्चन पेपर आहे जो येणारी पोलीस भरती आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी क्वेश्चन आहेत। तर पहा, पहिला क्वेश्चन, दोन व्यक्तीमध्ये 36 चा आकडा असणे म्हणजे त्या दोघांमध्ये घरोब्याचे संबंध असणे, नाते असणे, वैर असणे, मैत्री असणे। आता तुम्हाला माहिती पा, थोडं स्पष्टीकरणासहित चालत जाऊ आपण की जेणेकरून तुम्हाला समजेल। पा, दोन व्यक्तीमध्ये 36 आकडा असणे म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, वैर असणार आहे, घरोब्याचा संबंध असू शकतो, नातं पण नाही आहे आणि मैत्री पण नाही आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक क आहे। अरे रे, भला माणूस होता तो, या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा। आता अरे रे शब्द हा कसा आहे, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयनवी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय। तर या ठिकाणी पहा, शब्दयोगी अव्यय नाही येतो, तर उभयनवी अव्यय नाही, तो काय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे आणि क्रियाविशेषण पण नाही आहे, तर काय आहे, केवल प्रयोगी अव्यय। अरे बापरे, अरे रे, आहा, असे शब्द हे केवल प्रयोगीमध्ये येतात। काळोखा दोरीला साप समजून त्याने दगडाने ठेचले, असंगती, त्यानंतर भ्रांतिमान, स्वभावोक्ती, अर्थांतरण्यास। तर या ठिकाणी भ्रांतिमान, त्या ठिकाणी काय झालेला असतो, त्याला भ्रांत झालेला असतो, हे की नाही, म्हणजेच त्याने दोरीला साप समजून त्याला दगडाने मारलेलं असतं, म्हणजे या ठिकाणी भ्रांतिमान आहे। खडा या शब्दाचे अनेक वचन ओळखा। आता आपण म्हटलं की बाबा खडा, मग काय खडे है ना, खडी, खेडे, खोडी, खडे है ना। आपण म्हणणार एक खडा टाकला पाण्यामध्ये, परंतु अनेक खडे जर टाकले तर काय म्हणणार आहे, तर अनेक खडा टाकला असं नाही म्हणू शकत, तर अनेक खडे टाकले तर मग काय येणार, खडे। त्यानंतर खालीलपैकी विसंगत ठरणारा पर्याय कोणता। आता विसंगत काय, मेघ, पयोधर, जल, जलद। तर या ठिकाणी पहा, मेघ, पयोधर, जल, जलद। तर या ठिकाणी मेघ म्हणजे काय आहे, आभाळ, पयोधर, जल, जल म्हणजे पाणी, जलद। आता यामध्ये विसंगत शब्द म्हणजे मेघामध्ये पाणीच असतं, म्हणजेच या ठिकाणी क जो पर्याय आहे म्हणजे जल, अलग लक्षात, जल हा काय आहे, त्या ठिकाणी विसंगत पर्याय आहे, म्हणजे मेघ, पयोधर आणि जलद हे एकमेकाशी संबंधित आहे। जल हा, जल म्हणजे पाणी डायरेक्टली, आणि मेघ, पयोधर, जलद हे कोणाशी संबंधित आहेत, मेघाशी संबंधित आहेत, म्हणजे त्याचे समानार्थी शब्द आहेत। सगळे शहाणे कसे असतील, या वाक्याचा प्रकार ओळखा। आता पहा, सगळे शहाणे कसे असतील म्हणजे कसं आहे ते, नकारार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी। तर हे प्रश्नार्थी वाक्य आहे, हे तुम्हाला सहजासहजी समजू शकतं। सहाव्याचा अर्थ काय आहे, प्रश्नार्थी वाक्य। पुरणपोळी हा कोणत्या मासिक प्रकारचा सामासिक शब्द आहे। पा, पुराणामध्ये घातलेली पोळी, पुरण घालून केलेली पोळी, म्हणजे तो कसा असतो, पहा, मध्यम पदलोपी समास, क्रमधार्य, दिव्गू आणि द्वंद्व। तर हा जो आहे तो मध्यम पदलोपी समास आहे, लक्षात ठेवा, कारण पूर्णामध्येच घातलेली काय आहे, पोळी आहे, वेगवेगळे शब्द नाही आहेत, ते लक्षात ठेवा, म्हणून पुरणपोळी ही महत्त्वाची आहे। आता हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, लक्षात ठेवा, बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये हा पुरणपोळी शब्द आहे आणि त्याला मध्यम पदलोपी समास असं नाहीच। हे कोणते अधांतरिक होपे, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। पहा, हे कोणाचे अधांतरिक होपे, या ठिकाणी काय दिलेलं आहे, पहा, षष्टी, पंचमी, तृतीया, द्वितीया। कोणाचे, चे म्हणलं चाची चे है ना, तर हे कोणाचे प्रत्यय आहेत, षष्टीचे। कोणाचे आहेत, षष्टीचे, तर लक्षात ठेवा, द्वितीयाचे, सलाते, सलानाते।
बागेत फिरताना पावसाने भिजवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता बागेत फिरताना पावसाने भिजवले, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तकर्म सरकर प्रयोग आणि भावी प्रयोग. काय तर पावसाने झोडपलं किंवा नवऱ्याने मारलं तर तक्रार न्यायची कोणाकडे, हा एक प्रश्न कधी कधी येत असतो. म्हणजे त्याला काय, सर्वसाधारण तो भावे प्रयोग आहे, त्याच्यामध्ये भाव आहे. आता पावसाने झोडपलं किंवा पावसाने भिजवलं तर आपण तक्रार कोणालाच करू शकत नाही. तर त्या पद्धतीचा आहे बागेत फिरताना पावसाने भिजवले, भावे प्रयोग आहे. मरावे परिकीर्तिरूपी उरावे या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा. पा, मरावे परिकीर्तिरूपी उरावे, 10वा प्रश्न आहे. मरावे व कीर्तिरूपी उरावे, मरूनही कीर्तिरूपाने उरावे, जरी मेलो तरी कीर्तिरूपाने उरावे, मरावे किंवा कीर्तिरूपाने उरावे. आता प्रश्न कसा आहे, मरावे परिकीर्तिरूपी उरावे या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा. म्हणजे काय, मरावे व कीर्तिरूपी उरावे, मरूनही कीर्तिरूपी उरावे, जरी मेलो तरी कीर्तिरूपाने उरावे, आणि मरावे किंवा कीर्तिरूपाने उरावे. तर या ठिकाणी मरावे व कीर्तिरूपी उरावे म्हणजे दोन वाक्य इथं व आलेलं आहे, मध्ये दोन्ही वाक्य म्हणजे ते संयुक्त वाक्य होऊ शकतं. मरूनही कीर्तिरूपी उरावे पहा या ठिकाणी, आणि मेलो तरी आणि मरावे किंवा हे होणार नाही. किंवा व हे नि वाक्य जोडले जातात म्हणजे ते संयुक्त वाक्य होतात. तर या ठिकाणी मरूनही कीर्तिरूपी उरावे हे ब म्हणजे हा पर्याय योग्य आहे. मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही हे सूचित करणारी म्हण ओळखा. पहा, मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही हे सूचित करणारी म्हण ओळखा. पहा, दाम करी काम बीवी करी सलाम, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, घटका पाणी पिते घड्या टोले खाते, आपला हात जगन्नाथ. मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही ही सूचित करणारी आपल्याला म्हण ओळखायची. म्हणजेच मोठेपण जर पाहिजे असेल तर परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला शक्यच नाही. म्हणजेच टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, आहे का नाही. अशा पद्धतीचा हा दुसरा पर्याय अगदी त्याला समरस्य योग्य आहे. दीपोस्तव या संधीचा योग्य संग्रह करायचा आहे, तुम्हाला फोड करायची आहे. दीपोत्सव, दीपोत्सव, दीपा आदिक उत्सव आणि दीपहा उत्सव. तर सरळ सरळ आहे की या ठिकाणी तुम्हाला दीपोत्सव आहे ना, म्हणजे दीपो आदिक उत्सव. त्यानंतर सविता आधी जेवली कारण तिला भूक लागली होती हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, गौण वाक्य. पास, सविता आधी जेवली कारण आलेलं आहे इथं, तिला भूक लागली होती म्हणजे भूक लागणे ही एक क्रिया आहे आणि जेवण्याची क्रिया ही आहे. कोणाची, सविताची. सविता आधी जेवली कारण तिला भूक लागली होती, म्हणून हे वाक्य कसं आहे पा, केवळ वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य असेल, तर कोणतं आहे ते सर्वसाधारण तुम्ही सुद्धा सांगू शकता की हे वाक्य कसं आहे, केवळ वाक्य आहे. सॉरी, केवळ वाक्य नाही तर ते कसं आहे, मिश्र वाक्य आहे. कारण कारण आलं ना इथं मध्ये, दोन वाक्य जोडले गेले. त्यानंतर अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ कोणता. पहा, अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ कोणता. साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा भविष्य काळ. दररोज करते हा तिचा काय झालेला आहे, नित्य नियम झालेला आहे. म्हणजेच अपर्णा दररोज अभ्यास करते, अपर्णा दररोज काय करते, खेळायला जाते. तर मग हा काळ कोणता होतो, रीती वर्तमान काळ. कोणता आहे, रीती वर्तमान काळ. अशा पद्धतीनं हे क्वेश्चन आहेत. आज आपण 14 क्वेश्चन पाहिलेले आहेत, आणखीन एक पाहूया म्हणजे आपले 15 क्वेश्चन क्लिअर होतील. खालीलपैकी विरामचिन्हाचा अचूक वापर करणारा असणारा पर्याय निवडा. अरे रे, तो नापास झाला. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. तू इकडे ये. आहा, किती सुंदर.
दृश्यते। पा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, विरामचिन्हाचा अचूक वापर करून वापर असणारा पर्याय शोधा। अरे रे, तो नापास झाला। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, तू इकडे ये। आहा, किती सुंदर ते दृश्य पहा। या ठिकाणी चार पर्याय जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे, दुसरा पण पर्याय बरोबर नाही आहे, तिसरा पण तू इकडे ये आणि त्याला हे केलेलं आहे क्वेश्चन मार्क्स, शक्यच नाही आहे। आहा आहा म्हणजे काय, तर तिथं आपल्याला काय येणार आहे पुढे, एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजे, ते सुद्धा नाही। म्हणजे अशा पद्धतीने पहिलाच पर्याय बरोबर आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुमच्या अडचणी असतील तर, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करून सबस्क्राईब करा। आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। अभ्यास करा नियमित आणि जास्तीत जास्त क्वेश्चन वाचण्याचा सराव करा, आणि क्रमिक पुस्तकं जेवढे वाचवता येतील तेवढे तुम्ही वाचत चला, की जेणेकरून तुम्हाला रेग्युलरली तुमचं नॉलेज त्याच्यामधून जास्त वाढतं आणि परफेक्टली असतं। लक्षात ठेवा, मोठाले ठोकळे पाहून घाबरतात मुले, त्याच्यापेक्षा सर्वसाधारण क्रमिक पुस्तकं जर वाचली तर जनरल इत्यंभूत माहिती त्या ठिकाणी तुम्हाला नक्की मिळेल। धन्यवाद।